सर्वांसाठीच एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. मान्सून आज केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. काल श्रीलंकेत दाखल झालेल्या मान्सूनला केरळमध्ये पोहोचवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे आज मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर विदर्भात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलाय. एकीकडे मान्सूनची प्रतीक्षा आहे तर दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. विशेषतः विदर्भात मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेले काही दिवस अरबी समुद्रात रेंगाळलेला मान्सून पुढे सरकला आहे. मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यानं अरबी समुद्राचा आग्नेय आणि नैऋत्य भाग मान्सूननं जवळपास व्यापला आहे. मालदीव आणि कोरोरिन क्षेत्रात मान्सून सक्रिय झाला आहे, तसंच दक्षिण आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा हा प्रवास असाच सुरू राहिला तर पुढील आठवड्यात मान्सून राज्याच्या वेशीवर पोहोचेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे. दरम्यान एकीकडे मान्सूनची आगेकूच पुन्हा सुरू झालेली असताना देशभरात मान्सूनपूर्व सरी ठिकठिकाणी कोसळत आहे. हवामान विभागानं पुढील 4 दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून अलर्ट दिला आहे. पश्चिमेकडे निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे देशातल्या बहुतेक राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यातही कोल्हापूरसह कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पुढील 4 दिवस ढगांच्या गडगडाटांसह आणि विजेंच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.